माझा नमस्कार, मी तनिष सातपुते आज पुन्हा एकदा स्वागत करतो आपलं आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. आज आपला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त 14 एप्रिलला आपला शो संभाजीनगरला आहे. तर आपला ग्रुप विघ्नार्था बीट्स पूर्ण तिकडे जाणार आहे. तर आपण ट्रेनने जाणार आहेत सगळेजण. बघे सामान भरूया, सामान आपलं इकडे जाऊन इकडून सामान घेऊन कल्याणला जायचं आहे. तसं तिकडे जाऊन ट्रेनमध्ये सामान भरणार आहे आपण. तर बघूया आता कसं काय. मी अजून घरातच आहे, बॅग वगैरे मी भरली आहे. तर आज आपली ट्रेन आहे, ते आज 13 एप्रिल आहे. तर आज आपली ट्रेन आहे दुपारची, संध्याकाळची वाटतं. तर त्या ट्रेन ती ट्रेन पकडूया, बघूया कसं काय. तिकडे जाऊन सामान पण भरायचं आपल्याला, स्टेशनला जाऊन भेटूया. मी पण घरातनं निघतो, 3 वाजले निघतो घरातनं. निघालो आता आपण घरातनं, बॅग घेतली आहे. कोण नाही आज सोडायला, कोण नाही, आपण स्वतः चालत जाणार आहे, कोण नाही सोडायला. तर निघालो आता आपण, बघूया कसं काय. निघालोय जायला, कोण नाही सोडायला, आपल्याला जायला लागेल. चालत जायचं, चालत नाही हे रिक्षा पकडू, रिक्षाने स्टेशनला जाऊया आणि बघूया. डेंजर होणे, डेंजर. बघूया स्टेशनला पोचतो, पोरं पोचले असतील तिकडे, बघूया जाम. आज सगळे व्लॉगर सगळे अरे बाडी, खूप खूप आता खूप दिवसानंतर इकडे आलाय. आता ह्याच्याबद्दल तुम्हाला काय सांगू. आपला ग्रुपचा सर्वात जुना रोटो प्लेअर आज आहे आपल्यासोबत. आज उलट मी ह्याच्यासोबत वाजवत नाही, तो नाही, पण खूप टायमानंतर एकत्र वाजवतोय मी आणि ॲडी. तर आज आम्ही दोघं पण दोघं आहे आज रोटोला. तर अजून 3 रोटो आहेत आज, दोघं तर आम्ही आहेच. तर खूप दिवसानंतर तुला कसं वाटतं आज आपण एकत्र वाजवणार, खूप टायमानंतर आपण वाजवणार. मी तर या दिवसाची वाटच बघत होतो, त्यांनी सोबत परत कधी मला भेटते वाजवायला. आता 14 एप्रिलच्या निमित्ताने मी माझ्या भावासोबत परत 4-5 महिन्याचा गॅप झाला असेल आमच्यामध्ये मागे वाजवल्या, परत एकत्र आले. उद्या तर बघू, खूप टाईम. आणि लॉंग रूटला पण आम्ही खूप टायमानंतर, लास्ट आम्ही जुन्नरला गेलो होतो, त्याच्यानंतर अजून लॉंग कुठं वाजवायला गेलोच नाही. आज भरपूर टायमानंतर जाणार आहे, बघू एकत्र जाणार आहे, एकत्र मचूया. ट्रेनमध्ये पण सोबत भेटतच राहूया. तर बघूया पुढे कसं काय होतं. आपण एवढं सगळं सामान घेऊन जाणार आहे. स्टँडची केस आहे, ही ड्रमची केस आहे आपल्या सगळ्या. सामान अजून भरपूर टाकायचं आहे. तर सामान तर काय घ्यायचं काय नाही काहीच माहीत नाही, बघू. आता ट्रेनमध्ये आम्हाला सगळं सामान आम्हाला ट्रेनमध्ये टाकायचं आहे. सगळी पोरं असतात असूच सोबत, सामान वगैरे टेम्पोत भरायचं आहे, टेम्पोत भरूया आणि मग डायरेक्ट कल्याणला भेटूया. बघूया मध्ये आधीमध्ये भेटलो तर, नाही तर डायरेक्ट कल्याणला भेटूया. नाश्ता करायला चालले, नाश्ता खाऊन पिऊन सुखी, खाऊन पिऊन सुखी. आता काय वडापाव बिडापाव का खाऊन आले. इथं वडापाव खाऊया, इथं खाऊया, इथं वडापाव इथं खाऊया. नाश्ता करू, भावे स्पॉन्सर आहे, भावे स्टीव्हन भेटे आजचा स्पॉन्सर आपले. बदलावू स्टेशनला सगळेजण बदलावू स्टेशनला आले. ट्रेन तुम्हाला म्हणणार, ट्रेन 350 ट्रेन आहे. सामान विमान नाही बघ, सगळे पोरं इकडे. एकदा घे भाऊने आपली बॅग पकडली आहे. भाऊ एकुलता एकच भाऊ आहे माझा, एकच भाऊ आहे. बाकी सगळे प्रॉपर्टी साठी, बाकी सगळे प्रॉपर्टी साठी. थोड्याच वेळात ट्रेन येईल आपली, वाट बघतोच आहे. थोड्या वेळात ट्रेन येईल, सामान विमान भरूया पटकन. वेळ तर कमीच आपल्याकडे, आपापसात सामान भरायला लागेल आपल्याला. एवढं सगळं सामान भरायचं तर बघूया कसं काय. 58 मिनिटांची मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणार.
जाणारी जलद लोकल ओळ्यात वेळा प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर येत आहे. ही लोकल कल्याणपर्यंत सर्व स्थानकांवर ह्याला एकच का ह्याला एकच सामान दिलंय पूर्ण संभाजीनगरला जाय पर्यंत. फक्त एक भोंगा पकडणार आहे. फक्त एक भोंगा आरी नाही इतनी आरी इतनी देर से राह देख रहे हम लोग. उधर ट्रेन में उधर मचाने का है कि नहीं मचाएंगे. नागपुर आता तो मचूंगा. नागपुर नागपूर बोलो आता पोहोचूया ट्रेन बी आलं काय बोलो मागच्या ब्लॉग मध्ये काय काम तर सांगितलं म्हणून आता काम नाही करणार बोलतो. मग तिकडे गेल्यावर बघू ना आलाय नवीन भाऊ आपला. आज भरपूर टाइम म्हणतो आपला भाऊ आलाय सुजल बेस वाजवतो भाई एक नंबर बेस वाजवतो. सगळ्यांना इंट्रोडक्शन करायला ज्यांना जे ओळखतात त्यांना माहिती आहे. ते नाही ओळखत त्यांना सांगतो. हा सुजल हा आपला बेस प्लेअर आहे. हा ॲडी आता असा वाजवतो. हा अभि ह्याला तर बघितला असेल पहिल्या व्लॉग मी ह्याच्या पार्टी ए सरक. हा भावेश बेस प्लेअर आपण माहिती आहे. हा रोहित आपला बेस प्लेअर. हे पण बेस प्लेअर सगळे बेस प्लेअरच झालेत. हा आपला भाई मेन आपला मेन कीबोर्डिस्ट. हा ॲडी रोटो वाजवतो. मयूर भाऊ रोटो वाजवतो. आणि ह्याला तर वन साइड आपले ताशा वादक जँगो. आणि मी तनिष सातपुते. बस आपला एवढा ग्रुप आहे 10-12 जणांचा. आपण सगळे चाललो एकत्र. तर बघूया भेटूया सगळे ट्रेन मध्ये. सामान भर एवढी गर्दी सामान घुसलंच नाही आतमध्ये. सामान एवढी गर्दी आतमध्ये बघा केवढे लोक बसले. आतमध्ये जागाच नाही. बिलकुल जागा नाही. बिलकुल जागा नाही. इथं जागा नाही. आम्ही कुठं आतमध्ये गेलो असतो. चालेल बघा सुटली ट्रेन. सुटली ट्रेन. सुटली सामान बघा सामान कसं चाललंय. बघा सामान हे अडी लिहा पटकन. लगेच डब्यात सगळे सामान टाकले. सगळं जाऊ कल्याणला. सगळ्यांनी लय मेहनत घेतली आहे. सगळं एक टू झेड सगळं सामान टाकलं आपण लगेच डब्यात. कल्याणला भेटू डायरेक्ट. कल्याणला थोड्या कल्याणला ट्रेन पोहोचलच तेव्हा भेटू आपण. बघूया कसं सोबत राहा. तोपर्यंत आपण कल्याणला पोहोचेपर्यंत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बरोबर का नाही. मार्केटला बघू शकता फक्त 120 रुपये. 160 मार्केटला नवीन चष्मा आणलं कोरड इंजर. बसलोय सगळं आपण बसलोय. मी केस घेतले मस्त आपली ड्रमची. आज आपला भाऊ पण आलाय सोबत. कल्याणला आणि सामान्यमान उतरवलं. आता आपली ट्रेन कधी आहे, किती वाजता आहे काय माहीत नाही. बघू अनाउन्समेंट वगैरे झालं आपण बघू. तर लय धांदळ झाली. चढताना जरा गडबड झाली. आता काय नाही कल्याणला भरपूर वेळ ट्रेन थांबते म्हणून आपण सुखरूप उतरलो. सगळं सामान्यमान भरलं काढलं आहे आपण. सामान घेऊन जाऊया आता. आणि आपण फायनली बसलोय ट्रेनमध्ये. एवढी भांगड झाली ना. एवढी धावपळ झाली. काय सांगूय बघा कसे बसलोय बघा. सगळे कसे बसले. अरे आहे ना सुट्टे पैसे. ते कुठे रे भाऱ्या झाले ना. चार झाल्या. घेऊ का रे तांबा रे तांबा. झालं का तुझं. झालं बोलू का. झालं असेल ना. अरेंजमेंट त्याच प्रकारे सगळ्यांची झाली. कशी बशी आहे बघा. कशी बशी आहे. बघू
थोड्या वेळात पोहोचू. काय कल्याण गेलं, इगतपुरी आहे, नाशिक येईल, लसलगाव, त्यानंतर मनमाड, साडेआठ नऊ वाजेपर्यंत पोहोचू. डायरेक्ट मनमाडला भेटू, कारण शूट टाकत नाही, शूट करायचे सामान टाकले आमचं, खाऊया पिऊया जरा, आराम करूया. डायरेक्ट मनमाडला भेटू, माझं मध्ये भेटलो कंटिन्यू वाजवतो. आता आपल्या स्टेशन आपण दाबले, थाप होता आपल्याकडे, आपण काही जे इथे टिंबाई होती, सगळे जण आपण सगळे वाजवलो, कीबोर्ड पॅक केलं, जस्ट वाजवलं, तुम्ही बघितलं, सगळे भरपूर लोक आपल्या सोबत होते, सगळे एकत्र आपण वाजवत होतो. त्यांचं प्रेम आहे नक्की. मनमाडला पोहोचू आपल्या थोड्या वेळातच, मनमाड स्टेशन येईल आणि सामान वगैरे सगळं उतरवायचे, म्हणून सगळं बॅकअप केले. आता मनमाडला उतरू, तिकडून पुढे आपल्याला टेम्पोतनं जायचं, टेम्पोत सामान टाकून आपल्याला पुढे लोकेशनला, मनमाड स्टेशनला पोहोचलोय. आवाज नाही. मनमाड स्टेशनला पोहोचलोय, सामान वगैरे बघा, सामान आपलं सगळं आपण काढतोय, सामान वगैरे पोहोचलोय मनमाड स्टेशनला. आपला टेम्पो आलाय, सामान वगैरे सगळं भरूया आणि सरळ जाऊया रूमवर जाऊया, बघूया कसं काय आहे, कशी अरेंजमेंट आहे वगैरे. टेम्पोला आता सामान भरूया. सगळे आपले पोरं तिकडे थांबले, लिफ्टमधनं सामान काढत होते सगळे, काढूया सामान वगैरे सगळं काढलंय, टेम्पोत भरूया आणि डायरेक्ट तुम्हाला भेटतो तिकडे. खायला थांबलोय हॉटेल मानस मध्ये थांबलोय. आपला टेम्पो आहे तर आता जेवूया. खूप भूक लागली, सगळ्यांना भूक लागली, एवढी भूक लागली, जेवूया, जेवायला बसतो. बघा आपलं सगळं सामान आहे, आपला असं टेम्पो, सगळं सामान सगळ्यांच्या बॅगा बिगा भरले, हे जवळ गेले होते कुठं वॉशरूमला. तर आता आपण जेवूया, जेवून भेटूया तुम्हाला आणि बघूया कसं काय करता येतं, पोहोचूया लोकेशनला आणि मग भेटतो, जेवतो पहिले आणि मग भेटतो, तर बघूया कसं काय. काय रे काय घेतलेस? जेवण वगैरे सगळं झालेलं आहे आपलं, साम आपण निघणार ते जेवण वगैरे झालंय. बघ आपण निघालंच झालं, अजून एक तास आहे, एक तास आपल्याला वैजापूरला जायला एक तास आहे. तर बघूया, खूप थकलो आहे, जाऊन मी तर सुटणार आहे आणि बघूया पुढे कसं काय होतं. पुढच्या रूमवर सगळं सामान वगैरे काढूया, तिकडे ठेवूया. तर कसं काय सामान काढायचं नाही काढायचं आपल्याला नाही माहिती, पण टेम्पोतच ठेवलं सामान तर खूप बरं होईल. खूप काढायचं असेल तर काय आपल्याला काढायलाच लागेल. सगळे पोरं आपले बसली आहे इकडं, बघूया पोहोचूया आणि भेटूया स्पॉट. सगळे पोहोचलोय, सामान वगैरे टाकलंय. आपला रूम आहे इथे, इकडे वरती आपला राहायला रूम दिलाय, पोहोचलो आपण. तर बघूया कसं काय, झोपूया डायरेक्ट जाऊन. काय सुजल, डायरेक्ट झोपायचं ना? झोपूया, जाऊन डायरेक्ट वरती जाऊया, पडून जाऊया, सकाळी भेटतो तुम्हाला.